तो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। प्रीवियस लेक्चर वी हैव सीन टैरिफ, व्हाट इज मीन बाय टैरिफ। सो द रेट एट विच द इलेक्ट्रिकल एनर्जी इज सप्लाइड टू द कंज्यूमर इज नोन एज टैरिफ। द रेट एट विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज सप्लाइड टू द कंज्यूमर इज नोन एज टैरिफ। व्हाट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ टैरिफ? रिकवरी ऑफ कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटर एट जनरेटिंग स्टेशन टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी मशीन एंड इक्विपमेंट्स आर यूज्ड। इलेक्ट्रिसिटी आपण यूज करतो ती जनरेट करण्यासाठी कोणती इक्विपमेंट आणि मशीनसाठी जी काही कॉस्ट लागते ते पण आपण रिकवर करतो। रिकवरी ऑफ कॉस्ट इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी। मेंटेनन्स कॉस्ट शुड बी रिकवर अँड जनरेटिंग स्टेशन शुड नॉट गेट मोर प्रॉफिट फ्रॉम कंझ्युमर शुड नॉट गेट मोर प्रॉफिट फ्रॉम कंझ्युमर। दीज आर द ऑब्जेक्टिव। We have seen different types of tariff methods. First is a simple tariff method. In simple tariff method, we have seen its rate is on unit per unit rate is fixed and consumers pay the charge as per unit rate. What are the advantages? Simple method, easy to understand and apply. Disadvantages are same charge for small and big consumer. Consumer just vaprat asel tari tevda charge ani kami vaprat asel tari same charge. And charge is not depends on load, it depends on per unit rate. This is a simple tariff method. Flat rate tariff method, it depends on load, different consumers, different rates. It म्हणजे कॅटेगरी वाइज हे काय केलं जातं, रेट डिपेंड्स असतो ह्याचा लोड बघून। लाईट लोड अँड हेवी लोड, लाईट लोड मध्ये व्हेन वी आर युजिंग द इलेक्ट्रिसिटी फॉर डोमेस्टिक पर्पज देन इट इज लाईट लोड। फॉर एक्झाम्पल बल्ब, फॅन, रेफ्रिजरेटर अँड रेट ऑफ डोमेस्टिक पर्पज। सपोज ह्याच्यामध्ये सपोज नाही ह्याच्यामध्ये फ्लॅट रेट मध्ये 60 पैसे पर युनिट अँड हेवी मध्ये कमी, म्हणून ह्याचा एक डिसएडव्हान्टेज काय आहे तर एक्सपेन्सिव्ह रेट फॉर द डोमेस्टिक पर्पज कम्पेअर्ड टू इंडस्ट्रीयल कम्पेअर्ड टू द इंडस्ट्रीयल यूज। नेक्स्ट इज नेक्स्ट कुठलं होतं, ब्लॉक रेट टॅरिफ। तर ब्लॉक रेट टॅरिफ मध्ये काय, तर जो काही चार्ज आहे तो ब्लॉक वर डिपेंड असतो। पहिल्या ब्लॉकला सपोज 40 युनिट आहे, मी या महिन्याच्या पहिला 40 युनिट संपले, 60 पैसे पर युनिट याचा रेट आहे। नंतर सेकंड ब्लॉक परचेस केला 40 युनिटचा, महिन्याच्या तो पण संपला, त्याचा रेट आहे 55 पैसे पर युनिट। तिसऱ्या ब्लॉकचा कमी येणार, म्हणजे जसं जसं तुमचं वापर वाढतोय तसं तसं तुम्हाला तुमचं काय होणार, रेट कमी कमी होत जाणार। त्याला काय म्हणायचं, ब्लॉक रेट टॅरिफ मेथड। अजून कुठली कुठली सांगितली हो, अजून कोणती सांगितली आपण, फ्लॅट रेट झाली, ब्लॉक रेट झाली, आता अजून कुठली झाली, टू पार्ट टॅरिफ मेथड। सर टू पार्ट टॅरिफ मेथड मध्ये काय, इन धिस मेथड रेट इज डिवायडेड इन टू टू पार्ट। फर्स्ट म्हणजे कशावर रेट असतो, मॅक्झिमम डिमांड काय कस्टमरची किंवा इंडस्ट्रीची आणि त्याचा रनिंग चार्ज पर युनिट चार्ज त्याचा काढला जातो तो किती, तर त्या दोघांची बेरीज म्हणजे काय येणार, टू पार्ट टॅरिफ मेथड। आता थ्री नंतरचा कुठला बघितला आपण, नंतरचा कुठला बघितला, टू पार्ट नंतर काय बघितलं आपण, टू पार्ट नंतर काय बघितलं, थ्री पार्ट बघितलं। हा थ्री पार्ट मध्ये काय काय सांगितलं तुम्हाला, थ्री पार्ट मध्ये काय असणार आहे, मॅक्झिमम डिमांड असणार आहे, रनिंग चार्ज असणार आहे आणि नंतर अजून कुठला असणार आहे, मॅक्झिमम डिमांड, रनिंग चार्ज आणि सेमी फिक्स्ड, तुमचा जो काही चार्ज आहे तो सेमी फिक्स्ड चार्ज असणार आहे। कशामध्ये, थ्री पार्ट टॅरिफ मेथड मध्ये। तर त्याची सगळ्याची समेशन केली तर काय होईल, तुमची थ्री पार्ट टॅरिफची कॉस्ट निघेल आणि टू पार्टची कॉस्ट मला पाहिजे असेल तर मॅक्झिमम डिमांड प्लस रनिंग चार्ज। ह्या काय झाल्या, डिफरंट टाइप्स ऑफ टॅरिफ मेथड झाल्या। आता लास्ट पॉइंट आपला राहिलेला आहे, लास्ट पॉइंट इज सिलेक्शन ऑफ पॉवर प्लांट इक्विपमेंट। आता पॉवर प्लांट आपण बघतोय, वेगवेगळे पॉवर प्लांट आहेत, त्याचं जे काही इक्विपमेंट यूज करतोय आपण, तर ते इक्विपमेंट कसं चूज करायचं किंवा व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स किंवा सिलेक्शन ऑफ साईट फॉर पॉवर स्टेशन कसं, त्याच्यात कोणते कोणते फॅक्टर आपण कन्सिडर करतो, हे दोन पॉइंट आपल्याला बघायचे येतात। सो फर्स्ट इज अ सिलेक्शन ऑफ पॉवर प्लांट इक्विपमेंट। आता सिलेक्शन कसं बघायचं आहे आपल्याला, तर कोणते कोणते इक्विपमेंट यूज करतो आपण, सपोज करा थर्मल पॉवर प्लांट घेतला तर त्याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ बॉयलर कसं करायचं, कशावर डिपेंड आहे त्याचं सिलेक्शन। सो इट इज वेल नोन फॅक्ट दॅट ओनली वॉटर ट्यूब बॉयलर शुड बी युज्ड फॉर ऑल सेंट्रल पॉवर स्टेशन। जे काही पॉवर स्टेशन युज करतो आपण त्याच्यामध्ये
आपण तुम्ही बघितलं असेल कशामध्ये आता हे येतं, वॉटर ट्यूब बॉयलर वगैरे बघितलं असेल, वॉटर ट्यूब बॉयलर असतात ना अजून कशामध्ये हे येतं तुमचं एचडी मध्ये येतं ना, वॉटर ट्यूब बॉयलर किंवा प्राइम मूवर कशामध्ये येतात हे पार्ट एचडी मध्ये शिकलात ना बॉयलर, तर वॉटर ट्यूब बॉयलर जास्त करून आपण यूज करतो सिलेक्शन ऑफ बॉयलर मध्ये. आता व्हाइल सिलेक्टिंग अ बॉयलर शुड बी टेकन केअर बाय टाइप ऑफ फ्युएल कुठलं यूज करतोय आपण, कोणत्या टाइपचं लोड यूज करतोय, कॉस्ट ऑफ फ्युएल, अवेलेबिलिटी ऑफ स्पेस फॉर बॉयलर इन्स्टॉलेशन, इन्स्टॉलेशन करायचंय मला बॉयलरचं तर त्याची स्पेस किती लागेल, त्याची अवेलेबिलिटी किती आहे स्पेसची, ऑपरेटिंग प्रेशर, ऑपरेटिंग टेम्परेचर आणि इफिशियन्सी किती आहे, तर ह्याच्यावर सिलेक्शन ऑफ बॉयलर आपण पॉवर प्लांट साठी ठरवतो. सेकंड, नेक्स्ट, हाय इफिशियन्सी कॅन बी ऑप्टेंड विथ कोल फायरिंग एज कम्पेअर टू ऑइल ऑर गॅस फायरिंग, आपल्याला हाय इफिशियन्सी ऑप्टेन करायची तर विथ कोल फायरिंग एज कम्पेअर टू द ऑइल गॅस फायरिंग. आता दोन टाईप्स आहेत, कोल फायरिंग आणि ऑइल ऑर गॅस फायरिंग, तर कशाने इफिशियन्सी जास्त वाढेल तो पॉइंट पण तुम्ही विचारात घ्यायचा आहे. नेक्स्ट, द लोकेशन ऑफ प्लांट विल ऑल्सो डिसाइड द टाइप ऑफ फ्युएल टू बी युज्ड, तर लोकेशन पण इम्पॉर्टंट आहे की कुठं कुठं पाहिजे तुमचं लोकेशन, तर कशावरून डिसाइड करणार, टाइप ऑफ फ्युएल टू बी युज्ड, कोणता कोल वापरायचा असेल मग कुठं पाहिजे लोकेशन. सो इफ द प्लांट इज नियरर टू द कोल्ड फील्ड कोल विल बी चीपर अँड वाईस वर्सा, जर तुमचं जे काही तुम्हाला पाहिजे फ्युएल त्याच्या जवळच तुमचा प्लांट असेल तर तुमचं ट्रान्सपोर्टेशन चार्ज कसं होणार आहे, कमी होणार आहे. तर डिपेंड्स अपॉन काय, तुमचा जो काय हे आहे तुमचा फ्युएल यूज करणार, तुमचं जे काही टाइप आहे फ्युएलचा त्याच्यावर तुमचं लोकेशन डिपेंड पाहिजे. द समटाइम्स फॉर इन्क्रीजिंग द इफिशियन्सी ऑफ द बॉयलर विथ द ऍडिशन ऑफ इकॉनॉमायझर अँड एअर प्री हीटर आर युज्ड टू इन्क्रीज द इफिशियन्सी, आय हॅव टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ पॉवर प्लांट, तर मग काय करणार, बॉयलर विथ द ऍडिशन ऑफ इकॉनॉमायझर आणि एअर प्री हीटर जर वापरला आपण तर काय होणार, तुमची जी काही इफिशियन्सी आहे ती 6 to 10% वाढणार. हे काय झालं, रिलेटेड टू द बॉयलर. आता सेकंड पॉइंट, सिलेक्शन ऑफ प्राइम मूवर, तर फॉर प्रॉपर सिलेक्शन ऑफ प्राइम मूवर इट इज इम्पॉर्टंट बाय कन्सिडरिंग टिपिकल डेली लोड कर, त्याचा डेली लोड कर किती आहे, पीक लोड कर तेव्हा किती आहे आणि प्रोबॅबल फ्युचर लोड कर कसा असेल. आता मला माहिती डेली लोड कर कसा आहे, डेली लोड करून आपण मंथली लोड कर काढू शकतो, त्याचा पीक लोड कर कसा आहे आणि प्रोबॅबल फ्युचर मध्ये पण त्याच्यावरून आपण ड्रॉ करू शकतो, तर हे पॉइंट कन्सिडर केले जातात टू सिलेक्शन ऑफ प्राइम मूवर. द प्राइम मूवर कॅन बी युज्ड टू जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी, कुड बी डिझेल इंजिन, स्टीम इंजिन, स्टीम टर्बाईन, गॅस टर्बाईन आणि वॉटर टर्बाईन, आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपण प्राइम मूवरचा यूज करतो. व्हाइल सिलेक्टिंग द प्राइम मूवर द इनिशियल कॉस्ट अँड कपॅसिटी ऑफ द प्लांट टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन, व्हाइल सिलेक्टिंग प्राइम मूवर मला सिलेक्ट करायचं आहे, इनिशियल कॉस्ट अँड कपॅसिटी ऑफ प्लांट वी हॅव टू कन्सिडर. नेक्स्ट इज द प्लांट कपॅसिटी विल बी इन्क्रीज सायमल्टेनियसली जनरेटेड कपॅसिटी विल बी इन्क्रीज, जसजशी प्लांटची तुमची कपॅसिटी इन्क्रीज होत जाईल तसं तसं जनरेटिंग कपॅसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. देअरफोर इट इज नेसेसरी फॉर पॉवर स्टेशन टू मेंटेन रिलायबिलिटी अँड कंटिन्युटी ऑफ पॉवर सप्लाय ऍट ऑल टाइम वी रिक्वायर एक्स्ट्रा जनरेटर, तर मला रिलायबिलिटी आणि कंटिन्यू पॉवर सप्लाय जर पाहिजे असेल तर मला नंबर ऑफ जनरेटर काय लागणार, एक्स्ट्रा लागणार. तर हे झालं काय, सिलेक्शन ऑफ प्राइम मूवर. नेक्स्ट, सिलेक्शन ऑफ साईज अँड नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स, सिलेक्शन ऑफ साईज किती आणि नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स किती ठेवायचे हे पण तुमचं एक फॅक्टर आहे. तर द नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स मस्ट बी डिपेंड ऑन पीक लोड, जनरेटिंग युनिट्स मला किती पाहिजेत हे कशावर डिपेंड करतं, पीक लोड तुमचं किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं. आपण एक्झाम्पल बघितलं होतं बघा, 100 MW सपोज असेल प्लांट, त्याचे 5 युनिट केले 20-20 चे, दोन पीक लोडचे आणि 3 बेस लोडचे, तर त्याच्यामध्ये काय वाढणार, कॉस्ट वाढणार, मेंटेनन्स कॉस्ट वाढणार, परत जे काही युनिट जे आहे ते 5 ह्याचं परत काय त्याचं वेगवेगळे जे काय हे आहेत त्याचे ते सगळे मेंटेनन्स ते वाढणार, तर त्यामुळे आपण नंबर ऑफ युनिट्स कमीच ठेवतो शक्यतो. पण ते डिपेंड्स कशावर आहे तर तुमचा पीक लोड किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. द वे ऑफ डिसाइडिंग द साईज अँड नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स इन पॉवर स्टेशन इज सॅटिस्फाय द लोड कर ॲज क्लोजली ॲज पॉसिबल. द वे ऑफ डिसाइडिंग साईज अँड जनरेटिंग युनिट्स
इन द पावर स्टेशन इज सैटिस्फाई लोड कर्व. जर लोड कर्व वर सगळं डिपेंड आहे तुमचं, तो साइज किती, नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स किती आपण पावर स्टेशनचे करायचे युनिट्स ते. बाय इंक्रीजिंग नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स, सपोज मी जनरेटिंग युनिट्स इंक्रीज केले, बिल्डिंग कॉस्ट विल बी इंक्रीजेस, मेंटेनन्स कॉस्ट इंक्रीजेस, मोर स्टार्टिंग टाइम, मोर स्टॉपेज टाइम अँड पॅरल ऑपरेशन टाइम इंक्रीज होतो. म्हणून आपण नंबर ऑफ युनिट्स कमी ठेवतो शक्यतो. नेक्स्ट, आफ्टर सिलेक्टिंग द साइज अँड नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स, अलाव देम टू वर्क ऑन सुटेबल पोर्शन इन अ लोड कर्व विल ऑपरेट फुल लोड विथ मॅक्झिमम इफिशियन्सी. जेवढा आपण फुल लोड ठेवल तेवढी तुम्हाला इफिशियन्सी काय होणार आहे, जास्त मिळणार आहे. अँड द युनिट प्राइस डिक्रीजेस ॲज द कपॅसिटी ऑफ प्लांट विल इन्क्रीजेस. द युनिट प्राइस डिक्रीजेस, तर जी काय प्राइस आहे तुमची डिक्रीज केव्हा होणार आहे, द कपॅसिटी ऑफ प्लांट तुमची काय होणार आहे, जर इन्क्रीज आहे तुमची कपॅसिटी प्लांटची जेवढी जास्त असेल तेवढं तुम्ही युनिट जे काय आपण जनरेट करतो त्याची कॉस्ट आपण कमी ठेवू शकतो. सो द सिलेक्शन ऑफ साईट फॉर पॉवर स्टेशन. आता सिलेक्शन ऑफ साईट पॉवर स्टेशन कशावर डिपेंड करायचं, कोणतं रॉ मटेरियल, रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी काय आहे, लोकेशन म्हणजे विथ रिस्पेक्ट टू मार्केट, तुमचा जो काय पॉवर प्लांट आहे त्याच्यावर तुमचं लोकेशन ठरणार. म्हणजे सपोज हायड्रो पॉवर प्लांट असेल तर तुम्हाला वॉटर अवेलेबिलिटी जास्त पाहिजे. रॉ मटेरियल, आता थर्मल पॉवर प्लांट घेतला तर कोलची रिक्वायरमेंट जास्त आहे. अवेलेबिलिटी ऑफ सुटेबल लँड, सुटेबल लँड पाहिजे तुमचा जो काय पॉवर प्लांट आहे त्याला. म्हणजे इन जनरल ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी पाहिजे, जे काही फ्युएल सप्लाय करायचं आहे आपल्याला त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी रिक्वायर्ड आहे. अवेलेबिलिटी ऑफ लेबर्स, लेबर्सची अवेलेबिलिटी पाहिजे तिथे. अवेलेबिलिटी ऑफ युटिलिटी, तिथे त्याचा यूज झाला पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ युटिलिटी, वॉटर, फ्युएल एक्सेट्रा, म्हणजे जे काय वॉटर पाहिजे असेल किंवा जे काय फ्युएल पाहिजे असेल त्याची अवेलेबिलिटी तिथे पाहिजे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, जे काही एन्व्हायरमेंटमध्ये आपण पॉवर प्लांट हे करणार आहे, इन्स्टॉल करणार आहे, तिथला एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो त्याच्यावर. लोकल कम्युनिटी कन्सिडरेशन, क्लायमेट कसं असेल, पॉलिटिकल कन्सिडरेशन कसं आहे, अँड टॅक्सेस अँड लीगल परमिशन आपल्याला घ्यावी लागते. तर दीज आर द सिलेक्शन ऑफ साईट फॉर पॉवर कन्सिडरेशन, म्हणजे फॅक्टर्स ऑफ सिलेक्शन ऑफ साईट फॉर द पॉवर स्टेशन. एखादा पॉवर स्टेशन आपल्याला उभा करायचा तर त्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत किंवा कोणते कोणते फॅक्टर पहिल्यांदा आपण त्याच्यावर डिपेंड आहे तुमचा पॉवर प्लांट. तर सो फर्स्ट रॉ मटेरियल अवेलेबिलिटी, लोकेशन विथ रिस्पेक्ट टू मार्केटिंग एरिया, अवेलेबिलिटी ऑफ सुटेबल लँड, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ लेबर्स, अवेलेबिलिटी ऑफ युटिलिटी इन टर्म्स ऑफ वॉटर, फ्युएल एक्सेट्रा, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, लोकल कम्युनिटी कन्सिडरेशन, क्लायमेट, पॉलिटिकल कन्सिडरेशन, टॅक्सेस अँड लीगल परमिशन. दीज आर द सिलेक्शन ऑफ साईट फॉर पॉवर स्टेशन, म्हणजे दीज आर द फॅक्टर्स नीड टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन अंडर साईट सिलेक्शन. साईट सिलेक्शन करण्यासाठी कोणते फॅक्टर निडेड, तर हे 11 फॅक्टर्स आर निडेड टू द सिलेक्शन ऑफ साईट फॉर द पॉवर स्टेशन. नेक्स्ट पॉइंट इज अ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. सो आय हॅव टू सिलेक्ट द साईट फॉर द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. सो विच फॅक्टर्स आर कन्सिडर्ड फॉर द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. सो फर्स्ट फॅक्टर इज अ मोर सिलेक्शन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, इट डिपेंड्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर रिसोर्सेस. सो हाऊ, सपोज तुमचं वॉटरच अवेलेबल नसेल तर आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट कन्सिडर करता येतील का, तिथं प्लांट करता येतील का इन्स्टॉल, नाही करता येणार. सो पहिल्यांदा सिलेक्शन मध्ये कोणता पॉइंट इम्पॉर्टंट आहे, अवेलेबिलिटी ऑफ वॉटर रिसोर्सेस. नंतर सेकंड, आफ्टर द सिलेक्शन ऑफ डिझाईन अँड साईज ऑफ द इक्विपमेंट इज बेस्ड ऑन इकॉनॉमिक कन्सिडरेशन अँड प्लांट गिव्ह लोएस्ट युनिट कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन ऍज कम्पेअर्ड टू द थर्मल पॉवर स्टेशन अँड हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट हॅज लेस इलेक्ट्रिक कॉस्ट, इज सफिशियंट वॉटर इज अवेलेबल. सपोज आपल्याकडे सफिशियंट वॉटर अवेलेबल आहे तर आपण जास्त काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो. तर त्याची इलेक्ट्रिकल कॉस्ट ॲज कम्पेअर टू थर्मल पॉवर प्लांट कशी आहे, कमी आहे. द पॉवर प्रोड्युसिंग कॉस्ट इज स्मॉल, लोएस्ट युनिट द पॉवर प्रोड्युसिंग कॉस्ट इज स्मॉल, द प्लांट कपॅसिटी मे बी इन्क्रीज्ड बाय स्टोरिंग ॲडिशनल वॉटर थ्रू इन्क्रीजिंग द हाईट ऑफ डॅम. सपोज आपण हाईट डॅमची जी आहे ती वाढवली आणि जे काय आपल्याकडे स्टोअर केलंय वॉटर आपण ते जास्त असेल, वॉटर स्टोरेज कसं असेल, जास्त असेल, मला काय करायचे, प्लांट कपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी बाय स्टोरिंग ॲडिशनल वॉटर
थ्रू इनक्रीजिंग द हाईट ऑफ डॅम. आपण हाईट डॅमची वाढवली आणि जे काय ऍडिशनल वॉटर काय केलं स्टोअर करून ठेवलं, तर आपण काय करू शकतो अजून जास्त इलेक्ट्रिसिटी आपण तयार करू शकतो. अँड फॉर द सिलेक्शन ऑफ साईट फॉर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट फॉलोइंग पॅरामीटर शुड बी कन्सिडर. कोणते कोणते? अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, फर्स्ट पॅरामीटर इज अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. सो द मोस्ट इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इज द अवेलेबिलिटी ऑफ ऍट द साईट. म्हणजे जी काही साईट आपण सिलेक्ट करणार आहे तिथे वॉटर अवेलेबल असणं इम्पॉर्टंट आहे. अँड डिपेंडिंग ऑफ वॉटर वी हॅव टू डिसाईड प्लांट कपॅसिटी. जी काय रिक्वायरमेंट आहे वॉटरची किती आहे तिथल्यावर तुमची प्लांट कपॅसिटी ठरते. इट डिपेंड्स ऑन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. नेक्स्ट इज वॉटर स्टोरेज. तर आता वॉटर स्टोरेज कसं पाहिजे? देअर इज अ वाईड व्हेरिएशन इन रेनफॉल ड्युरिंग द इयर, देअर फॉर इट इज ऑलवेज नेसेसरी टू स्टोअर वॉटर. म्हणजे रेनी सीझन असेल तर आपल्याला आहे वॉटर, पण काय काय वॉटर वाया जाऊ नये म्हणून आपण ते काय करू शकतो स्टोअर करू शकतो, आणि ते ज्यावेळी समर सीझन आहे त्यावेळी सुद्धा तुम्ही वापरू शकता. सो देअर इज अ वाईड व्हेरिएशन इन रेनफॉल ड्युरिंग द इयर, देअर फॉर इट ऑलवेज नेसेसरी टू स्टोअर द वॉटर फॉर कंटिन्युअस जनरेशन ऑफ पॉवर. मला कंटिन्युअस जनरेशन ऑफ पॉवर पाहिजे असेल तर मी काय करणार, स्टोअर करणार पाणी कशामध्ये, रेनी सीझन मध्ये, आणि ते समर मध्ये पण आपण स्टोअर केलेलं पाणी युज करून आपला जो काही पॉवर प्लांट आहे तो आपण पुढे कंटिन्युअस जनरेशन ऑफ पॉवर थ्रू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आपण करू शकतो. नेक्स्ट, द स्टोरेज कपॅसिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ लोड कर्व. आपण लोड कर्व स्टोरेज कपॅसिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट पॅरामीटर इज वॉटर हेड. सो इन ऑर्डर टू जनरेट द स्पेसिफिक क्वांटिटी ऑफ पॉवर इट इज नेसेसरी दॅट लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर ऍट सफिशियंट हाईट शुड बी अवेलेबल. आपली जी काय हाईट आहे कशाची, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटची, तर ती काय पाहिजे, सफिशियंट हाईट पाहिजे. ती सफिशियंट हाईट का पाहिजे, तर फोर्सफुली वॉटर खाली येतं आपलं आणि टर्बाईन फिरतं, तर ती हाईट जर नसेल तर टर्बाईन फिरणार नाही आणि पुढची तुमची मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन पुढे होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सफिशियंट हाईट इज रिक्वायर्ड, किंवा हेड म्हणतो आपण त्याला. अँड इन्क्रीजेस हेड ऑटोमॅटिकली आउटपुट विल बी इन्क्रीज. जसं जर तुमचं हेड जास्त उंचीवर असेल तर तसं तसं तुमचं आउटपुट पण कसं होईल तुम्हाला जास्त मिळेल. सो दिस इज रिलेटेड टू द वॉटर हेड. नेक्स्ट, असेसेबिलिटी ऑफ द साईट. द साईट वेअर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इज टू बी कन्स्ट्रक्टेड शुड बी इझिली असेसिबल अँड ऑल्सो चेक द ट्रान्सपोर्टेशन. आपल्याला इझी तिथं ट्रान्सपोर्टेशन जी काही फॅसिलिटी तुमची ती इझिली असेस व्हायला पाहिजे तिथं, आणि अशाच पद्धतीने तुम्ही ती साईट सिलेक्ट करायला पाहिजे. नेक्स्ट इज अ डिस्टन्स फ्रॉम लोड सेंटर. सो इट इज इम्पॉर्टंट पॅरामीटर शुड बी सेटअप द पॉवर प्लांट अँड लोड सेंटर हॅव्हिंग मिनिमम डिस्टन्स टू रिड्यूस द ट्रान्सपोर्टेशन. जिथं पाण्याची अवेलेबिलिटी, आता ह्याच्यामध्ये काय करतोय आपण, यूज वॉटर आहे आपल्याला, तर जिथं वॉटर आहे तिथे जर आपण प्लांट लोकेट केला तर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च काय होणार आहे तुमचा वाचणार. तर डिस्टन्स फ्रॉम लोड सेंटर, लोड सेंटर म्हणजे जे काही तुमचं फ्युअल आहे ते पण तिथं असेल तर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च पण कमी होईल. टाइप ऑफ लँड ऑफ द साईट. द लँड शुड बी सिलेक्टेड फॉर द साईट शुड बी चीप अँड रॉकी. कमीत कमी खर्चात तुमची साईट तुम्ही किंवा लँड तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे. अँड ऑल्सो चेक द स्टोरेज फॅसिलिटी अँड हेड एक्सेट्रा. हेड किती आहे हायड्रो इलेक्ट्रिकमध्ये, स्टोरेज फॅसिलिटी पाण्याची आहे का नाही ते पण तुम्हाला बघावं लागेल. त्याच्यावर तुमची लँड सिलेक्शन आहे साईट. दिस इज रिलेटेड टू द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हाय किंवा हायड्रो पॉवर प्लांट म्हटलं तरी चालेल. तर हे कशाशी रिलेटेड आहे, हायड्रो साईट सिलेक्शन फॉर हायड्रो पॉवर प्लांट. एक बघा, बघा, फॅक्टर्स फॉर साईट सिलेक्शन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हायड्रो पॉवर प्लांट अवेलेबिलिटी ऑफ वॉटर पहिला बघितला आपण. मेन फ्युअल ऑफ दिस प्लांट इज वॉटर. सो सच प्लांट शुड बी लोकेटेड नियर टू द रिव्हर कॅनल एक्सेट्रा वेअर सफिशियंट वॉटर इज अवेलेबल ऑल द टाइम अँड द मॅक्झिमम अँड मिनिमम क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल थ्रू द इयर ऑल्सो कन्सिडर्ड. म्हणजे फर्स्ट पॅरामीटर इज अवेलेबिलिटी ऑफ वॉटर.
Second, availability of water head. Second, in order to generate power, it is necessary that the large quantity of water at sufficient head should be available. Water head is directly related to the cost of generation of electric power. If effective head is increased, water storage has to be reduced, as well as capital cost of the plant is reduced. Means second factor is the availability of water head. It depends on water head. तुमचं जे काय पॉवर जनरेशन करतोय आपण त्याच्यावर वॉटर हेड पण वॉटर हेड वर पण ते डिपेंड आहे. नेक्स्ट थर्ड पॅरामीटर वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी. सो सिन्स देअर इज अ वाईड व्हेरिएशन इन रेनफॉल ड्युरिंग धिस इयर, देअर फॉर इट इज नेसेसरी टू स्टोअर वॉटर कंटिन्युअस जनरेशन ऑफ पॉवर. सो स्टोरेज ऑफ वॉटर इन सुटेबल रिझर्वायर ऑर डॅम हॅज टू बी प्लेस्ड बाय केअरफुल जिओलॉजिकल स्टडी ऑफ द एरिया. जिओलॉजिकल म्हणजे तिथली सॉइल कशी आहे काय ते बघून तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं स्टोरेज वॉटरचं करावं लागेल. नेक्स्ट, इन शॉर्ट, डॅम शुड बी लोकेटेड अक्रॉस द रिव्हर, गेट कंटिन्युअस वॉटर सप्लाय थ्रू द इयर, स्पेशली इन अ ड्राय सीझन. फोर्थ इज अ टाइप ऑफ लँड. द लँड टू बी सिलेक्टेड फॉर द साईट शुड बी रॉकी टू विथस्टँड द स्ट्रेस ट्रान्समिटेड फ्रॉम द डॅम स्ट्रक्चर एज वेल एज द थ्रस्ट ऑफ वॉटर वेन द रिझर्वायर इज फुल. ज्यावेळी तुमचा रिझर्वायर फुल झालेला आहे तुमचं, त्यावेळी तुमचं जे काय तुमची जमीन आहे ती कशी पाहिजे, रॉकी, विथ स्टँड विथ द स्ट्रेस ट्रान्समिटेड फ्रॉम द डॅम. डॅम मधून जो काय तुमचं प्रेशर येईल ते हे करण्याची त्याची कपॅसिटी पाहिजे त्या ह्याची तुमच्या लँडची. Cost of land. Hydroelectric power plant needs use space, so it should be kept in mind that land cost must be minimum. And transportation facilities. So good transportation facilities must be available to any hydropower plant so that necessary equipment should be reached easily. आता ह्यासाठी इक्विपमेंट पण पाहिजेत आपल्याला कोणते कोणते, तर ते पण तिथपर्यंत नेण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी. नेक्स्ट, डिस्टन्स फ्रॉम द load center. So power plant should be set up near to the load center. This will reduce the cost of maintenance of transmission line, and if it is located away from the load center, more transmission line is required to supply the power. आपल्याला supply power करायचे transmission line ज्या करायचे तर त्याची cost काय होणार, परत वाढणार. This is related to the hydropower. And to avoid line loss and economical power supply, distance of such plant should be need more attention. Environmental effect. Hydro project submerge large area and many villages, so that environment effect should be also considered. म्हणजे हायड्रो पॉवर प्लांट मध्ये submerge large area and many villages. Environmental effect. Hydro project submerged large area and many villages, so that environmental effect should also be considered. Environmental effect मध्ये काय, तर त्याचा जे काय विलेजेस असतील त्याचे छोटे छोटे गाव असतील त्याच्यावर तिथं त्याचा काय परिणाम होणे. तर हे झालं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट रिलेटेड. आता आपल्याला बघायचंय नेक्स्ट सिलेक्शन ऑफ साईट फॉर न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता मला न्यूक्लिअर पॉवर प्लांट साठी सिलेक्शन करायचं एखाद्या साईटचं, तर काय करायचंय त्याच्यासाठी, पॉप्युलेशन किती आहे तिथलं. आता तारापूरचा जर सपोज आपण प्लांट घेतला तारापूरचा, तर तारापूरच्या प्लांटच्या तिथं जो काही जिथं प्लांट आहे तिथं तुम्हाला वर्कर्ससाठी सेपरेट हे बांधावे लागतात, काय क्वार्टर बांधावे लागतात. तर तिथं वर्कर्ससाठी राहायला जागा पाहिजे, तिथली लँड कशी पाहिजे, किंवा मेट्रोलॉजी. फॉर सिलेक्शन ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट वी हॅव टू कन्सिडर ॲटमॉस्फेरिक कंडिशन, म्हणजे वायंडची डायरेक्शन किती, वायंड व्हेलॉसिटी किती आहे, वायंडची फ्रिक्वेन्सी किती आहे. सो द न्यूक्लिअर पॉवर प्लांट डायरेक्टली अफेक्ट्स ऑन जिओलॉजी. इट इज नेसेसरी टू डिटरमाइन द bearing capacity of the soil and the types of foundation which must be used for the plant, and also consider sudden earth movement which fall damage to the plant. म्हणजे अर्थक्वेक वगैरे होतो बा त्यावेळी काय त्याची कपॅसिटी पण तेवढी पाहिजे लँडची, ते सगळं हे करण्याची विथ स्टँड करण्याची कपॅसिटी पाहिजे. अँड सिस्मॉलॉजी म्हणजे काय, तर एक सायंटिफिक अर्थक्वेकचं हे आहे मेजर करण्याचं इफेक्ट. So we have to consider particular area of low seismologic effect because earthquake could be sufficient damage the structure of power plant. जर सपोज तिथं भूकंप झाला, तर तो भूकंप झाल्यानंतर तिथल्या जी काही लँड आहेत ते त्याला विथस्टँड करण्याची कपॅसिटी पाहिजे.
आणि त्याच्यामुळे सफिशियंट डॅमेज तुमच्या जो काही पॉवर प्लांटला होऊ शकतो. म्हणून सिस्मॉलॉजी म्हणजे एक सायंटिफिक हे आहे मेजर करण्यासाठी अर्थक्वेकचे जे काही वेव्ज तयार होतात त्यामुळे ते सिस्मॉलॉजी अंडर येतं. हायड्रोलॉजी म्हणजे सिलेक्टिंग द साईट फॉर एनी पॉवर प्लांट वी रिक्वायर ग्रेटर क्वांटिटी ऑफ कुलिंग वॉटर अँड ऑल्सो द सफिशियंट वॉटर फ्लो फॉर द डिस्चार्ज ऑफ लो लेवल लिक्विड वेस्ट. कुठलाही पॉवर प्लांट घ्या, हायड्रो तुम्हाला वॉटर हे नीड आहे, त्यामुळे वॉटर कुलिंगसाठी तुम्हाला लागतं. त्यासाठी साईट सिलेक्शन करताना वॉटर अवेलेबिलिटी पण तुम्हाला चेक करायची. तर दिस इज रिलेटेड टू द न्यूक्लिअर पॉवर प्लांट. तर बघा, नियरेस्ट टू द लोड सेंटर, नेक्स्ट अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, नेक्स्ट डिस्टन्स फ्रॉम पॉप्युलेटेड एरिया, पॉप्युलेटेड एरिया पासून कमी डिस्टन्स वर पाहिजे. ड्युरिंग कन्स्ट्रक्शन इट नीड ड्यूरिंग कंस्ट्रक्शन इट नीड्स गुड ट्रांसपोर्ट फैसिलिटी. ओके, अवेलेबिलिटी ऑफ स्पेस किती. जे काही वेस्ट आहे ते डिस्पोजल करण्यासाठी स्पेस पण पाहिजे. दिस द साईट सिलेक्शन फॉर न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता साईट सिलेक्शन फॉर थर्मल पॉवर प्लांट बघा. आधी आता साईट सिलेक्शन फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड फॉर साईट सिलेक्शन. मला साईट सिलेक्शन थर्मल पॉवर प्लांट, तर पहिल्यांदा अवेलेबिलिटी ऑफ कोल, इट इज इम्पॉर्टंट. अवेलेबिलिटी ऑफ कोल, कोळसा ऍज अ फ्युअल म्हणून आपण काय यूज करणार आहे, कोल यूज करणार आहे, तर त्याची अवेलेबिलिटी पाहिजे तिथं. ऍज अ कोल इज लार्जली अवेलेबल अँड चिपेस्ट सोर्स ऑफ एनर्जी इन कम्पॅरिझन टू अदर सोर्सेस, हेन्स इट इज नेसेसरी टू कॉन्सन्ट्रेट ओव्हर द बेस्ट अँड इफिशियंट युटिलायझेशन ऑफ कोल. And the huge quantity of coal is required, a large thermal power station. And thermal power plant, suppose capacity is 210 megawatt, capacity requires 3000 ton of coal per day. म्हणजे जे काय अवेलेबल आहे कोल तुमचा तो जास्तीत जास्त पाहिजे. कशासाठी? थर्मल पॉवर प्लांट. सेकंड सोर्स इज अ ॲश डिस्पोजल फॅसिलिटी. तर जे काही राख तुमची तयार होणार आहे त्यासाठी डिस्पोजल फॅसिलिटी तुम्हाला पाहिजे. त्यासाठी सफिशियंट स्पेस पण पाहिजे त्यासाठी. नेक्स्ट थर्ड इज अ स्पेस रिक्वायरमेंट. द स्पेस अँड बिल्डिंग रिक्वायरमेंट बाय द पॉवर स्टेशन इज अनदर पॉइंट टू बी कन्सिडर. इन जनरल 3 to 5 एकर पर मेगावॅट लँड इज रिक्वायर्ड, विच इन्क्लूड द कोल स्टोरेज ॲज डिस्पोजल स्पेस रिक्वायरमेंट अँड मेन प्लांट बॅलन्स ऑफ द प्लांट स्टाफ कॉलनी एक्सेट्रा रिक्वायर्ड. त्याच्यामध्ये स्पेसमध्ये हे सगळं कन्सिडर करणार तुम्ही. कोल स्टोरेज किती आहे, ॲश डिस्पोजल स्पेस रिक्वायर्ड, मेन प्लांट, बॅलन्स ऑफ द प्लांट, स्टाफ कॉलनी. जनरली स्पेस रिक्वायर्ड इज इन फॉलोइंग प्रपोर्शन: 10% फॉर बिल्डिंग, 33% कोल स्टोरेज, 27% कुलिंग टावर, 7% स्विच यार्ड अँड 23% फॉर अदर पर्पज. सो टोटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट इन्क्लूड कॉस्ट ऑफ लँड पण. नेक्स्ट इज न्यू नेचर ऑफ लँड कसं आहे. द सिलेक्टेड साईट ऑफ द पॉवर प्लांट शुड हॅव वूड बिअरिंग कपॅसिटी ॲज इट हॅज विथ स्टँड विथ द डेड लोड ऑफ द पॉवर प्लांट अँड ट्रान्समिटेड टू द फाउंडेशन ड्यू टू मशीन ऑपरेशन. मशीन ऑपरेशनमुळे व्हायब्रेशन होतात तर
ते विथस्टँड करण्याची कपॅसिटी पाहिजे अँड द मिनिमम बेरिंग कपॅसिटी ऑफ द लँड शुड बी 10 bar. अर्थक्वेक अँड जिओलॉजिकल फॉल्ट्स. द सिलेक्टेड साईट शुड नॉट बी सिस्मिक झोन फॉर स्मॉल अर्थक्वेक कॅन डॅमेज मेनी पार्ट्स ऑफ द पॉवर प्लांट इंटेन्सिव्ह. द अर्थक्वेक अँड जिओलॉजिकल फॉल्ट्स हे थर्मलमध्ये पण येतं. नेक्स्ट इज अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. सो लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड फॉर कंडेन्सर अँड डिस्पोजल ऑफ ॲश अँड फीड वॉटर टू द बॉयलर. बॉयलरमध्ये पाण्याची गरज आहे, कंडेन्सरमध्ये पाणी आपल्याला पाहिजे अँड डिस्पोजल ऑफ ॲश वी हॅव टू डिस्पोज ॲश. त्यासाठी तुम्हाला काय गरज आहे, अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड अँड फॉर ड्रिंकिंग पर्पज ऑल्सो वी रिक्वायर्ड द वॉटर. सो द क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर्ड इन द कंडेन्सर इज 60 to 70,000 tons पर अवर अँड द वॉटर विल ऑल्सो रिक्वायर्ड टू फीड द बॉयलर अँड लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड फॉर ॲश डिस्पोजल. ॲश डिस्पोजल करण्यासाठी तुम्हाला लार्ज क्वांटिटीमध्ये वॉटर रिक्वायर्ड आहे थर्मल पॉवर प्लांट अँड इट इज देअर फॉर द पॉवर प्लांट शुड बी लोकेटेड नियर टू द वॉटर सोर्स 3 to 4 cubic meters पर आवर मेगावॅट. म्हणजे आपल्याला पाण्याची जास्त गरज आहे तर जिथं पाणी अवेलेबल आहे तिथं तुमचं वॉटर तुमचा पॉवर प्लांट पाहिजे. अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी इट ऑलवेज नेसेसरी टू हॅव रेल्वे लाईन अवेलेबल नियर टू द पॉवर स्टेशन फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ कोल ॲज वेल ॲज हेवी मशिनरी. जे काय आहे ते आपण रेल्वेमधूनच ट्रान्सपोर्ट करतो त्यासाठी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी इज रिक्वायर्ड. नेक्स्ट आहे स्पेस रिक्वायरमेंट. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहे. ओके दिस इज रिलेटेड टू द कोणता पॉइंट, थर्मल पॉवर प्लांट, अवेलेबिलिटी ऑफ कोल, ॲश डिस्पोजल फॅसिलिटी, स्पेस रिक्वायरमेंट, नेचर ऑफ लँड, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, हां आणि अवेलेबिलिटी ऑफ लेबर. सो लेबर शुड बी अवेलेबल ॲट द साईट इज इन इफ ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन ॲट द टाइम ऑफ रनिंग प्लांट. ज्यावेळी तुमचा प्लांट रन होतो त्यावेळी सुद्धा लेबर पाहिजे. पब्लिक प्रॉब्लेम. द साईट शुड बी अवे फ्रॉम द टाउन्स टू अवॉइड द स्मोक, फ्लाय ॲश अँड हीट फ्रॉम द पॉवर प्लांट. पॉवर प्लांटमुळे, थर्मल पॉवर प्लांटमुळे हीट जास्त होते, धूर होतो, राख उडते, तर तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुमची साईट कशी असली पाहिजे, जे काही टाउन्स वगैरे सिटी आहेत त्याच्यापासून दूर असली पाहिजे, लांब असली पाहिजे. साईज ऑफ द प्लांट. इन स्मॉल कपॅसिटी प्लांट द कॉस्ट ऑफ फ्युअल अँड ट्रान्सपोर्टेशन विल बी मोर ऑर व्हाईस व्हर्सा. जर कपॅसिटी जास्त असेल तर कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन, जर तुम आता हे इन स्मॉल कपॅसिटी ऑफ प्लांट, आता कपॅसिटी कशी आहे प्लांटची स्मॉल आहे, द कॉस्ट ऑफ फ्युअल अँड ट्रान्सपोर्टेशन विल बी मोर. जसं कपॅसिटी आहे तसं तुमचं कॉस्ट वाढणार. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. दिस लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर आर रिक्वायर्ड फॉर कंडेन्सर डिस्पोजल ॲश फीड वॉटर ऑफ बॉयलर हे बघितलं. दीज आर द रिलेटेड टू द डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर प्लांट रिलेटेड टू साईट सिलेक्शन ऑफ द पॉवर प्लांट अँड इक्विपमेंट्स अँड फॅक्टर्स. पण आपण बघितले कोणते कोणते फॅक्टर्स बघितले साईट सिलेक्शनचे, सांगा. सिलेक्शन ऑफ साईट फॉर पॉवर प्लांट कुठले कुठले फॅक्टर्स बघितले आपण, आहेत तर का कोण सांगा. व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स फॉर सिलेक्टिंग द पॉवर प्लांट, कोणते कोणते बघितले. अजय गवळी 25 रोल नंबर सांगा, आहेत का. अजय गवळी सांगा का कोणते कोणते डिफरंट टाईप्स आहेत साईट सिलेक्शनचे. आपल्याला एक पॉवर प्लांट तयार करायचं, हे करायचं, इन्स्टॉल करायचं, त्यासाठी कोणते कोणते फॅक्टर्स आर रिक्वायर्ड प्लांट साठी. तुम्हाला घर बांधायचंय तर घर बांधण्यासाठी पहिल्यांदा कोणते कोणते फॅक्टर्स अवेलेबल लागतात. पहिल्यांदा लँड लागते, नंतर तुमचं लँड लागल्यानंतर तुमचं काय सिमेंट लागतं, तुमचं विटा लागतात, वाळू लागते. तसं पॉवर प्लांट मध्ये काय काय लागतं, कुठले कुठले सिलेक्शन ऑफ साईट फॉर पॉवर स्टेशन कोणते कोणते, रॉ मटेरियल रिक्वायर्ड पाहिजे, रॉ मटेरियल अवेलेबिलिटी पाहिजे, लोकेशन कोणतं म्हणजे लँड पाहिजे तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू मार्केटिंग एरिया, सुटेबल लँड, लोकेशन पण कुठं तुम्हाला लोकेशन पाहिजे, वॉटर जिथं अवेलेबल आहे तिथलं पाहिजे, कुठं कोल अवेलेबल आहे तिथलं पाहिजे. तर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी पाहिजे तिथे. आता आपलं कॉलेज आहे तर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आहे, अवेलेबिलिटी ऑफ लेबर्स आहे, सुटेबल लँड आपल्याला पाहिजे त्यासाठी, लोकेशन कुठं तुमचं कॉलेज चालू शकतं तिथलं लोकेशन पाहिजे,
रॉ मटेरियल अवेलेबिलिटी म्हणजे आता इथं प्रोडक्ट म्हणून आपले स्टुडंट येतात. रॉ मटेरियल म्हणजे इन टर्म्स ऑफ स्टुडंट जर असतील तर तुमचं पुढचं चालणार. तर दिस इज वन ऑफ द म्हणजे त्याला अनुसरून बघा. मग आता ह्याला पॉवर स्टेशन साठी आपल्याला पाहिजे तर व्हॉट आर द सिलेक्शन ऑफ साईट फॉर द पॉवर स्टेशन. सो फर्स्ट इज अ रॉ मटेरियल अवेलेबिलिटी, लोकेशन, अवेलेबिलिटी ऑफ सुटेबल लँड, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ लेबर, अवेलेबिलिटी ऑफ युटिलिटी, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, लोकल कम्युनिटी कन्सिडरेशन, क्लायमेट, पॉलिटिकल कन्सिडरेशन, टॅक्सेस अँड लिगल परमिशन. दीज आर द फॅक्टर्स फॉर साईट सिलेक्शन ऑफ पॉवर स्टेशन. कळालं का ह्यातलं काही? कळालं का?